येत्या खरीप हंगामाच्या तोंडावर दीपक फर्टिलायझर्स आणि पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड या शाखेनं श्रीगोंदा तालुक्यातल्या बोरडेवाडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यावेळी महाधन क्रॉपटेक या कांदा पिकासाठी नवीन टेक्नॉलॉजी असलेल्या क्रॉपटेक खताचा प्रात्यक्षिक कार्यक्रम कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती मिळावी तसेच त्यांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं हे प्रात्यक्षिक होतं. यावेळी एसटीएलच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पिकांची उत्तम वाढ होण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी महाधन क्रॉपटेक कसे उपयुक्त आहे आणि त्याच्या वापरासंबंधीही मौलिक मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेस कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या भागातील जवळजवळ 100 शेतकरी आणि विविध गावातील कांद्याचे व्यापारी उपस्थित होते. याविषयी एसटीएलचे व्यवस्थापक संभाजी बेरड, शेतकरी उमेश बोरडे आणि प्रदीप कुरुमकर यांनी अधिक सांगितलं. बोरडेवाडीमध्ये आम्ही कांद्यासाठी जे क्रॉपटेक खत, नवीन पद्धतीचं खत बाजारात कंपनीने आणलेलं आहे मागच्या वर्षी, तर त्या खताचं एक प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी घेतलेलं होतं आणि त्याचे सुंदरचे रिझल्ट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि या ठिकाणी हे ज्या लोकांच्या प्रतिक्रिया किंवा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अत्यंत उत्साहवर्धक आहेत. आता याच्यामध्ये ह्या खताचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य काय की ह्या खतामध्ये पिकाला लागणारं सगळे अन्न घटक संपूर्ण प्रमाणात आणि संतुलित प्रमाणात आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला वेगळ्या प्रकारची खतं घेऊन ते मिक्स आहे ते त्याला समजत नसल्यामुळे त्याच्या ज्या चुका होतात की त्यावेळेला ते योग्य प्रमाणात खतं न गेल्यामुळे त्याचा खतावरचा खर्च हा वाढत जातो, पण तेवढ्या प्रमाणात त्याला उत्पादकता किंवा उत्पन्न भेटत नाही किंवा क्वालिटी भेटत नाही आणि स्टोरेजमध्ये सुद्धा त्याचा कांदा टिकत नाही. तर ह्या खताच्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बंधूंना हे सांगू इच्छितो की ह्या खताचं भारतात प्रथमतः आपण जे महाधन कंपनीने अनावरण केलं आहे आणि उपलब्ध करून दिलं आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा तज्ज्ञ शेतकऱ्याएवढाच चांगला रिझल्ट याच्यातनं मिळू शकतो, कारण त्याच्या पिकाचं संपूर्ण पोषण प्रत्येक दाण्यामध्ये खताच्या प्रत्येक दाण्यात पिकाचं संपूर्ण समाधान आहे, कारण पिकाला लागणारं सगळं जे काय संतुलित आणि संपूर्ण पद्धतीने ह्या खतामध्ये प्रत्येक दाण्यामध्ये आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना ही जी समस्या असते रेग्युलर याच्यामध्ये की कोणतं खत टाकावं, किती टाकावं, कोणत्या अवस्थेत टाकावं, ह्या सर्व प्रश्नांवर शेतकऱ्यांना एक हुकमी उत्तर असं याच्यातनं मिळालेलं आहे. आणि याच्यातनं आपल्याला दिसतं की आम्ही आता ज्या ज्या कांद्याच्या पट्ट्यामध्ये या खताचं मागच्या सीझनमध्ये रबी सीझनमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी वापरलं तेथे शेतकरी प्रचंड या खतावर खुश आहेत. आणि येत्या हंगामातसुद्धा मी सर्व शेतकरी बंधूंना असं विनंती करेल की त्यांनीसुद्धा कमीत कमी 1 एकरावर या खताचा वापर करावा, म्हणजे त्यांना ह्या खताचा जो प्रत्यक्ष लाभ आहे त्याचा जो अनुभव आहे तो घेता येईल आणि त्यांचं पिकाची उत्पादकता, ग्रेड आणि स्टोरेज लाईफ हे सगळं वाढायला मदत होईल. आज आमच्याकडे महाधन कंपनीकडून एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्यामध्ये आम्ही कांद्यासाठी क्रॉपटेक नावाचं खत वापरलं होतं. बाजारामध्ये खताची कमतरता असताना आम्ही एक नवीन याच्या शोधात होतो, त्यामध्ये आम्हाला हिरा कृषी सेवा केंद्रामधून मार्गदर्शन मिळालं की तुम्ही क्रॉपटेक खत वापरा. त्याच्यामध्ये मायक्रोन्यूटन पण मिळाले आम्हाला, वेगळं खत टाकण्याची गरज पडली नाही. त्यांनी ज्या ज्या शेड्यूलप्रमाणे दिलं तसं 2 टप्प्यामध्ये आम्ही खत टाकलं आणि आम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळाला. धन्यवाद. त्यामध्ये आम्हाला कांद्याची ग्रीनरी चौथ्या पाण्यापर्यंत चांगली म्हणजे टिकून राहिली शेवटपर्यंत आणि साईज पण चांगली मिळाली. धन्यवाद. आम्ही कांदा पिकाची लागवड नोव्हेंबर महिन्यामध्ये केली होती, त्याच्यानंतर आम्ही पण असंच कृषी सेवा केंद्रामध्ये सुंदर पॉवर सर आहेत ते महाधन कंपनीचे, त्याच्यामध्ये गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला म्हणजे खताविषयी महाधन कॉपटेक या खताविषयी माहिती सांगितली. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही ते खत वापरलं, तर ते खत वापरल्यामुळे 2 फायदे आहेत म्हणजे तसे तर बरेच फायदे आहेत. त्याच्यामध्ये कांद्या ते खत वापरल्यानंतर कांद्याची रोपांची साईज एकसारखी होती, कांद्यांच्या रोपांची साईज एकसारखी झाल्यामुळे माना एकदम स्ट्रॉंग राहतात कांद्याच्या, त्याच्यामुळे कांदा हा रोगाला कमी बळी पडतो. कांद्याच्या माना एकसारख्या समान झाल्यामुळे कांद्याच्या साईजशी एकसारख्या प्रमाणात मिळते. आणि विशेषतः आम्ही पण अगोदर कांदा करायचो पण हे खत वापरल्यामुळे आमच्या कांद्यामध्ये मुळकूच हा जो रोग होता ना तो फार जास्त प्रमाणात व्हायची, पण हे खत महाधन क्रॉपटेक हे खत वापरल्यामुळे आम्हाला मुळकूच 99% रिझल्ट चांगला मिळाला आहे. पूर्वी
250 बॅगा फक्त आणि यावर्षी 400 बॅगा मिळाल्या 400 बॅग कांद्याचं उत्पन्न मिळालं. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.